सिंचन प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या माजी मंत्री सुनील तटकरे यांना तुरुंगात टाकणार अशी गर्जना करणाऱ्या भाजपने विधान परिषद निवडणुकीत तटकरेंच्या मुलालाच पाठिंबा देत विजय केले, त्यामुळं भाजपचा स्वाती चेहरा जनतेसमोर आलाय अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. मालवण इथल्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले आमदार वैभव नाईक पाहूया. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडमधील सिंचनाचे अनेक प्रकल्प पुरे ठेवले, ज्यांनी सिंचनामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, अशा तटकऱ्यांना निवडणुकीपूर्वी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना जेलमध्ये घालण्याचं आश्वासन भारतीय जनता पार्टीने दिलं होतं. परंतु कालच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला विरोध म्हणून त्यांनी याच तटकऱ्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेला पाठवलेलं आहे. निश्चितपणे शिवसेना यापुढच्या निवडणुकीमध्ये सोबारोज प्रत्येक निवडणूक लढवेल आणि ते जिंकेलही. परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपचा मात्र खरा चेहरा या ठिकाणी लोकांसमोर आलेला आहे. खरं तर शिवसेना एकीकडे आणि शिवसेनेच्या विरोधात हे सगळे पक्ष आणि शिवसेनेच्या विरोधात येताना आपली कुठली नीतिमत्ता या पक्षाने ठेवली नव्हती आणि निश्चितपणे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिवसेना विरोधात सगळे असले तरी शिवसेना हा शिवसेनेला खऱ्या अर्थाने विरोध करणारे जे असतील त्या निश्चितपणे कोकणातील जनता त्यांची जागा दाखवून देईल. या निवडणुकीमध्ये शिवसेनेची जी मतं होती तिथे जास्त मतं शिवसेनेच्या उमेदवाराला मिळाली आहेत. यापुढच्या काळामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेना स्वबलावर या ठिकाणी विजय संपादन करेल. येणाऱ्या काळामध्ये पालघरमध्ये असेल किंवा विधान परिषदेमध्ये दोन जागांमध्ये सुद्धा शिवसेनेचा विजय झालेला आहे. त्याबद्दल निश्चित या दोन्ही उमेदवारांचे या ठिकाणी अभिनंदन करू. यापुढच्या काळामध्ये शिवसेना स्वबळ दुभविण्यासाठी प्रत्येक शिवसेनेने प्रयत्न करतील.